विदर्भामध्ये एमटेक झालेला तरुण 90,000 महिन्याची नोकरी सोडून हायटेक स्ट्रॉबेरी शेती करतोय. कोरडवाहू भागात देखील चेरापुंजी महाबळेश्वर साकारू शकतं आणि भरघोस उत्पादन मिळू शकतं हे सुरेश वानखेडे यानं सिद्ध केलेलं आहे. पाहूयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा रिपोर्ट. हे आहेत मेहकर तालुक्यातल्या डोणगावचे ओम सुरेश वानखेडे. एमटेकचं शिक्षण पूर्ण करून नागपूरला एका कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीवर असतानाही त्यांनी नोकरी सोडून शेतीचा मार्ग अवलंबला. पश्चिम विदर्भात कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांनाही काही भवितव्य नसताना त्यांनी इथे स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. 18 एकर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवडही केली. ओम यांचे वडील सुरेश वानखेडे 20 एकर शेतीमध्ये सोयाबीन, तूर, हरभरा अशा परंपरागत पिकांची शेती करायचे. त्यांना वर्षभरात 20 एकरासाठी 4 लाख खर्च करून 10 ते 12 लाखांचं उत्पन्न व्हायचं. खर्च वजा जाता वर्षभरात जेमतेम 8 लाख नफा उरायचा. मात्र आता त्यांच्या मुलाने इंटरनेटवरून माहिती घेऊन आणि तज्ज्ञ कृषी विभागाच्या मदतीने याच कोरडवाहू माळ रानावरती स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. सोयाबीन आणि चणा, तूर, कोरडवाहू आम्ही दोनच पिकं घेत होतो. या दोन पिकामध्ये मला पूर्ण 20 एकरामध्ये 4 लाख रुपये खर्च लागत होता आणि 8 लाख रुपयाचं उत्पन्न होत होतं. आता हा नवीन प्रयोग केला, याच्यामध्ये आपल्याला अपेक्षा एकरी कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा नवा प्रयोग सुरू झाला. नांगरलेल्या शेतात खत टाकून जमीन तयार करून बेड बनवून घेतले. एका बेडवर 3 लाईनची लागवड केली. त्यासाठी वाईमधून 10 रुपये दराने एकरासाठी 22,000 खर्च आला. खतांचं नियोजन ट्रीपद्वारे करण्यात आलं. मजुरीसाठी 4 लाख इतका खर्च आला. आता एका एकरात 200 क्विंटल स्ट्रॉबेरी होते. खर्च वजा जाता 10 लाख उत्पन्न होत आहे. माझी स्ट्रॉबेरी सध्या चांगली आहे. एका एकरात मला साधारणतः 22,000 रुपये लागवडीसाठी लागले. त्यात आतापर्यंत माझा साधारणतः 4 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि सध्या माझा क्रॉप जे आहे तो हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे. त्यातपैकी काही मार्केटिंगला पाठवला, काही पाठवणं सुरू आहे. अत्यंत कोरडवाहू भागात स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग ओम आणि त्यांच्या वडिलांनी केलाय. त्यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत घेतली आहे. या भागातील इतर शेतकरी देखील आता स्ट्रॉबेरी शेतीकडे वळले आहेत. शेतकऱ्यांनी हरून न जाता अशी शेती केली तर नक्कीच फायद्याचं होईल. इथे वाढणारी स्ट्रॉबेरी शेती पाहता शेतकरी कंपनी किंवा क्लस्टर बनवून स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यास मदत करणं गरजेचं आहे. आपण विभागामार्फत या पिकाला मल्चिंग, त्याच्यानंतर सूक्ष्म सिंचनाची साधनं ह्याच्याकरता विभागामार्फत आपण नक्कीच त्यांना मदत करत असतो आणि भविष्यातही असे नाविन्यपूर्ण शेतकरी समोर येत आहेत आणि त्यांच्या मार्केटिंगला त्यांना मदत करण्यासाठी देखील कृषी विभाग कार्यवाही करत आहे. नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा शेतीत नवीन प्रयोग केल्यास घरी राहून नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतं हे ओम सारख्या तरुणांनी दाखवून दिलंय. त्यांनी उत्तम नोकरीऐवजी उत्तम शेती हा मूलमंत्र जपलाय. गरज आहे सरकारच्या मदतीच्या पंखांची. संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा.